त्याच्यानंतर आपण नंतर बघणार आहोत की जे घरात होम क्वारंटाईन आहेत COVID-19 पेशंट्स आणि त्यांच्या संपर्कात आलेली व्यक्ती त्यांचं आपण होम क्वारंटाईन मध्ये त्यांना आपण कशी सहायता करणार आहोत. आणि शेवटचं आपण बघू की आपण आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या आसपासच्या लोकांसाठी COVID-19 कशी आपण स्वतःला आपण सावध राखू. तर चला आपण बघूया पहिल्या भागात. याच्यात आपण बघणार आहोत की ये COVID-19 हा आजार आहे त्याच्यासाठी आपण काय उपयोजना केल्यात आणि बेसिकली काय आपण कंटेनमेंट हे कसं कंट्रोल करण्यासाठी काय काय आपली भूमिका असणार आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जे फ्रंटलाईन वर्कर्स आहात तुम्ही सगळेजण ते खूप महत्वाची भूमिका आहात या आजाराच्या युद्धासाठी. आणि जे आपण लेफ्ट साईडला बघू की ANM आहेत ते DSO आणि MO गायडन्स खाली काम करणार आहेत. तर त्यांचा मेन मुद्दा असणार आहे की ते इन्फॉर्मेशन पुरवणार आहेत कसा हा आजारापासून आपण वाचू स्वतःला आणि बाकी सगळ्या समाजाच्या लोकांना. त्याच्या व्यतिरिक्त आपण बघणार आहोत की लोकांच्या मनात भरपूर नको ते विचार असतात कल्पना ते खरं असेल खोटं असेल आणि चुकीची समजूत असते त्याच्यासाठी आपण कसा हे क्लिअर करणार आहे. आणि त्याच्यासाठी पण ANM आशा दीदी अंगणवाडी वर्करचा खूप महत्वाचा रोल आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की DSO सोबत आपण काम करणार आहोत आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही करणार आहे आणि ते त्याच्यासाठी आपला खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे पेशंट्सना आपण होम क्वारंटाईन सांगतो आणि पेशंटच्या जे कॉन्टॅक्ट्समध्ये हाय रिस्क जे आहेत व्यक्ती त्या लोकांना आपण होम क्वारंटाईनमध्ये असताना त्यांना काय सूचना द्यावी लागणार आपल्याला तेही तुमची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर जे COVID-19 जे रिपोर्टिंग होतं ते रिपोर्टिंग कसं करावं त्याचीही तुमच्यावर भरपूर चांगल्या प्रकारे जबाबदारी आहे. आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाच्या सगळ्या सामाजिक लोकांपर्यंत ही महत्वाची बातमी आणि कसं हे या आजारापासून आपण सुरक्षित स्वतःला ठेवू तेही तुमच्यावर जबाबदारी आहे. आणि भारत सरकारने भरपूर सारे COVID-19 IC मटेरियल निर्माण केले ते सगळे IC मटेरियलचा उपयोग व्हावा आणि ते लोकांपर्यंत पोहोचवावं त्याचीही तुमची भूमिका असणार आहे. आणि जे बाकी आरोग्य सेविका आहेत जसे की आशा आहे आणि कम्युनिटी हेल्थ व्हॉलेंटियर आहे ICDSचे अंगणवाडी वर्कर आहेत त्यांचाही खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यांचा ते आशा फॅसिलिटेटर आणि CDPOच्या अंडर काम करणार आहेत आणि ते महत्वाचं म्हणजे ते कम्युनिटी अवेअरनेस म्हणजे सामाजिक लोकांपर्यंत ही COVID-19 माहिती की कसं होतं काय होतं आणि आपण त्याच्या आजारापासून कसं सुरक्षित ठेवू शकू त्याच्याबद्दल ही माहिती द्यायची जबाबदारी आहे त्यांना. आणि मेन आहे की जसं आशा दीदीचं बघितलं आणि ANM तसंच सगळ्यांना आपण सगळ्यांची जबाबदारी आहे की ते होम विजिट करायला लागणार सर्वेलन्स करायला लागणार आणि त्याचं फॉलोअपही असणार आहे तर त्याचीही जबाबदारी आहे. आणि जे भरपूर सारा स्टिग्मा आहे डिस्क्रिमिनेशन मनमानी आणि भेदभाव आहे त्याच्यासाठी आपण कसं त्या लोकांपर्यंत ती आपण मदत करू आणि त्यांच्या मनातली ती भय आणि चुकीची समजूत आहे ती बाहेर काढायची पण जबाबदारी आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण स्वतःला सुरक्षित ठेवू त्याचीही काळजी घेण्याची खूप महत्वाची भूमिका आहे. चला आपण बघूया की हा कोविड आजार नक्की काय आहे. तुम्ही खूप जणांनी हे ऐकलं असेल बघितलं असेल तरी आपण परत एकदा बघू की हा COVID-19 म्हणजे हा एक आजार आहे जो कोरोना व्हायरसमुळे होतो आणि तो 2019 सापडला गेला आहे म्हणून त्याला आपण COVID-19 म्हणतो. आणि हा एक आजार कोरोना व्हायरसमुळे होतोय आणि तो कोरोना व्हायरस एक SARS कोविड नावाचा एक फॅमिली कुटुंब एक प्रकार आहे व्हायरसेसचा त्या याच्यातला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की COVID-19 लक्षणं काय असतात. ताप येणे खोकला येतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो.
तर तुमची भूमिका असेल की तुम्हाला ही माहिती आपल्या आपल्या जवळच्या कुटुंबिक आणि सामाजिक लोकांपर्यंत ही पोहोचवावी आणि त्यांना हे जरूर सांगा की जर त्यांना ही लक्षण असतील आणि ते कोणाच्या संपर्कात आले असतील जे COVID-19 कन्फर्म केसेस आहेत, नाहीतर त्यांनी काही प्रवास केला असेल, कुठे बाहेरून आले असतील, नाहीतर शहरातून, नाहीतर परदेशातून, आणि त्यांना ही लक्षण असतील तर त्यांना कधीही काही गरज लागली तर पटकन त्यांनी तुम्हाला आशा दीदी ANM तुम्हाला कधीही कोणाला फोन करावे, नाहीतर जे नॅशनल हेल्पलाईन आहेत 1075 आणि इथे दिलेलं आहे 01123978046 या नंबरवर त्यांनी कधीही फोन करून माहिती घ्यावी आणि लवकरात लवकर जाऊन त्यांची तपासणी करावी. तर ही महत्वाची सूचना लोकांपर्यंत पोहोचण्याची तुमची जबाबदारी आहे. मग दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत की आपण या आजारापासून कसं स्वतःला आणि बाकी समाजात सगळ्या लोकांना आपण याच्यापासून वाचवू शकतो. तर याच्यात चार महत्वाचे मुद्दे आहेत की हातांची स्वच्छता, दुसरं आहे की रेस्पिरेटरी हायजीन म्हणजे आपण जे खोकतो शिंकतो ते कशा प्रकारे आपण त्याच्यातनं स्वच्छता सावध ठेवायची असते, त्याच्यानंतर शारीरिक अंतर राखणे, सोशल डिस्टन्सिंग ज्याला म्हणतो आपण की दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी 1 मीटरचं अंतर हवे, आणि सगळ्यात शेवटचं आहे की जे हाय रिस्क ग्रुप असतात अधिक जोखीमचे म्हणजे जे हाय रिस्क ग्रुप आहेत ते आपण बघणार आहोत, त्यांना आपण जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघू की हा आजार होतो तरी कसा. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा COVID-19 हा आजार आहे तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होतो आणि त्याचं मूळ कारण आहे की जो COVID-19 पेशंट असतो तो खोकतो शिंकतो आणि खोकल्यानंतर शिंकल्यानंतर जे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स निर्माण होतात ते सगळ्या ठिकाणी उडून आपल्या हातावर नाहीतर दुसऱ्या कुठल्या वस्तूवर ते चिकटतात आणि तीच वस्तू दुसऱ्या कुठल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर ते दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता जास्त असते. तर जास्त करून बघितलं आता की आपले हात सगळ्यात घाण असतात आणि ते हात आपण दुसऱ्या व्यक्तीबरोबर हात मिळवणे नाहीतर शेकहँड नाहीतर मिठी मारणे नाहीतर काही अनपेक्षित आपण हात लावला आणि त्या व्यक्तीला चुकून COVID-19 डायग्नोज झालेलं असेल तर त्याच्या संपर्कामुळे आपल्याला COVID-19 होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि असंही बघितलं गेलंय की काही पब्लिक प्लेसेस नाहीतर वस्तूला ज्या पेशंटनी हात लावलेले असतात त्याच वस्तूला परत दुसऱ्याने हात लावले तर ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाण्याचे चान्सेस जास्त होतात. आणि हे पूर्ण चेन ऑफ ट्रान्समिशन आपण थांबवायला प्रयत्न करायला पाहिजे. हे कसं आपण स्वतःला थांबवू या आजारापासून आणि वाचवू, तर आपण बघणार आहोत पहिली गोष्ट आहे म्हणजे स्वच्छ हात ठेवणे. हाताचं खूप महत्वाचं भूमिका आहे की हात धुणे सगळ्यात सोपी आणि एकदम इझी गोष्ट आहे ज्याच्यापासून आपण या आजारापासून वाचवू शकतो स्वतःला. हात धुवायचा प्रकार म्हणजे एकदम हात भरपूर स्वच्छ पाण्याने आणि साबणाने कमीत कमी 40 सेकंद चोळून हात धुवावे सगळ्या बाजूने आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि जर पाणी साबण नसेल तर 70% अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरचा वापर करूनही आपण धुवू शकतो. आणि याच्यात आपण लक्षात ठेवावे काय करायचं आणि काय करू नये. तर काय करायचं आपण नेहमी लक्षात ठेवा की बाहेरून कुठेही आपण आलो तर दुसऱ्याच्या कोणाच्या संपर्कात आलो तर आपण स्वच्छ साबणाने हात धुवायचे 40 सेकंद आणि चोळून धुवायचे. आणि जर नसेल साबण आणि पाणी तर आपण अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर ज्याच्यात कमीत कमी 70% अल्कोहोल बेस्ड असेल ते वापरलं तरीही चालेल. आणि आणि काय करू नाही तर या चित्रांमध्ये दिलं आहे की आपले अस्वच्छ हात असतात ते आपण कधी चेहऱ्याला हात लावू नये आणि त्याच्यामुळे आपल्या हातातले जे जंतू असतात ते आपल्या शरीरात जाण्याची संभावना जास्त असतात. आणि कोरोना व्हायरस ची एंट्री पण बघितली गेली आहे की ते
डोळ्यातून नाकातून आणि तोंडातून जाण्याची शक्यता असते. म्हणून अस्वच्छ हात कधीही चेहऱ्याला लावू नये आणि अगदीच वाटलं लावायला चेहऱ्याला हात तर हात स्वच्छ धुवूनच लावावे याची पूर्ण काळजी घ्यावी. आणि एक अजून एक आहे की आपण लक्षात ठेवावे की जेव्हा आपण पब्लिक प्लेसमध्ये जातो तर कुठलंही गेट असेल ना तर कुठली दुसऱ्यांचा मोबाईल असेल वस्तू असेल ज्याला आपण हात लावतो त्या वस्तूला ना तर लिफ्टचं बटन असेल ना तर रेलिंग असेल त्याला आपण हात लावल्यानंतर तोच घाण हात आपला न धुतलेला हात आपण चेहऱ्याला कधीही लावू नये. कारण की आपल्याला माहित नाही की ते त्या वस्तूमध्ये कोरोना व्हायरस असेल का नसेल. तर नक्की आपण लक्षात ठेवा कुठेही आपण संपर्कात आल्यानंतर लगेच स्वच्छ हात धुवावे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की रेस्पिरेटरी हायजीन जे आपण म्हणतो की आपण खोकतो शिंकतो प्रत्येक खोकणारा पेशंट कोविड 19 असेल असं काही गरजेचं नाही आहे. तरी आपण स्वतःच्या सुरक्षेसाठी आपण खूप काळजी घ्यावी की जेव्हा जेव्हा आपण आपल्याला जेव्हा खोकला येतो मध्ये शिंका येते तेव्हा आपल्याकडे एक रुमाल नक्की स्वच्छ रुमाल असावा आणि हाताचा उपयोग करू नये. डायरेक्टली आपण हातावर खोकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण टिश्यू ठेवावा आपल्याजवळ आणि टिश्यूचा वापर केला तर तो वापरल्यानंतर आपण न विसरता बंद कचरा डब्यात टाकायची गरज असते. आणि मग या याच्यात आपण काय करावं आणि काय करू नये याची खूप महत्वाची गरज आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण लक्ष द्या की आपण नेहमी खोकताना शिंकताना रुमालाचा आणि टिश्यूचाही उपयोग करावा आणि टिश्यू पेपर वापरला तर तो बंद कचरा डब्यात टाकायचा विसरू नका आणि हात वारंवार धुवायचे खोकल्यानंतर शिंकल्यानंतर. त्याच्यानंतर काय करू नये तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आपण रुमाल ना तर पल्लूचा उपयोग करू नये कारण की त्याच्यानंतर खोकल्यानंतर शिंकल्यानंतर ते परत दुसऱ्यांच्या संपर्कात येण्याची शक्यता असते आणि ते एकापासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाण्याची संभावना जास्त असतात. याच्या व्यतिरिक्त कृपया करून उघड्यावर कधी थुंकू नये त्याच्यामुळे पण तो जे जंतू असतात ते पसरण्याची शक्यता जास्त असतात. आपण एक केस स्टडी बघू की एक स्मिता म्हणून एक बाई आहे आणि ती तिला खोकला येतोय काही दिवसापासून आणि ती भाजी घ्यायला ती मार्केटमध्ये जाते तर तिकडे गेल्यानंतर ती खोकायला लागते. तिचं खोकणं बघून तो भाजीवाला तिला सांगतो की खोकत असताना इकडे तू येऊ नको आणि आजूबाजूचे लोक असतात तेही घाबरून ते तिच्यापासून लांब जातात. तर अशा प्रसंगी तुम्ही विचार करा की हे बरोबर आहे नाही बरोबर आहे आणि जर तुम्ही ग्राहक असता तर तुम्ही हे केलेलं काय केलं असतं हे बरोबर आहे का नाही. आणि दुसरा प्रश्न आहे की जर तुम्ही दुकानदार असता तर तुम्ही काय केलं असतं. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही आता फ्रंटलाईन वर्कर आहात आणि त्या भूमिकेतनं तुम्ही असा प्रसंग तुमच्या गावात बघितला तर तुम्ही काय केलं. तर पहिली गोष्ट म्हणजे बरोबर आहे की कुठल्याही खोकणाऱ्या व्यक्तीनं कधी मार्केट आणि पब्लिक प्लेस मध्ये जाऊ नये आणि जाताना अगदीच वाटलं तर रुमाल नक्की घेऊन जावा. आणि बघितलं गेलं तर आपण ग्राहक असतो तर आपण नेहमी दुसऱ्या लोकांपासून कमीत कमी 1 मीटरचं अंतर ठेवावं ज्याला आपण म्हणतो शारीरिक अंतर ठेवावं ताकी दुसरा व्यक्ती जो खोकणारा शिंकत असेल तर त्याचे जे ड्रॉपलेट्स असतात ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत आणि आपण आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवू. तर सोशल डिस्टन्सिंग खूप महत्वाचं आहे आणि जर आपल्याला कोण व्यक्ती दिसत असेल खोकणारा त्या व्यक्तीला आपण नम्रपणे सांगावं की काहीतरी तोंडावर झाकण काहीतरी ठेवून रुमाल टिश्यू पेपर वापरावा आणि स्वच्छ हात धुवायची पण त्यांना ही माहिती देण्याची खूप गरजेचं असतं. आणि तुम्ही बघितलं तर दुकानदाराचं पण आहे याच्यात भूमिका. त्यांनीही स्वतःच जे काउंटर असतं ना तर जे तो जिथे विकतो तेही स्वच्छ ठेवण्याची खूप गरज आहे. त्यांनी हात धुवायची सोय करायला पाहिजे आणि त्यांनी एकदम सगळ्या ग्राहकांना जवळ बोलवून त्यांनी भाजी विकू नये. त्यांनी पण सोशल डिस्टन्सिंग म्हणजे 1 मीटरचं अंतर ठेवावं ग्राहकाबरोबर आणि त्यांनी जर होत असेल तर त्याच्याकडे एक त्याला आपण सांगावं की
कमीत कमी एक सॅनिटायझर नाहीतर टिश्यूचा बॉक्स ठेवावा, जर कोणाला ग्राहकाला खोकायचं असेल ना तर एकदम वाटलं, गरज वाटली तर तो टिश्यू मधनं टिश्यू वापरता येईल त्यांना, असं आपण ऍज अ फ्रंटलाईन वर्कर तुम्ही त्यांना सांगू शकता ग्राहकाला पण आणि दुकानवाल्याला पण, की नक्की खोकताना आपण रुमालचा उपयोग करावा आणि सॅनिटायझर आणि हात धुण्याची पण सोय करावी आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे 1 मीटरचं अंतर नक्की ठेवावं. मग आता आपण जे बोलत होतो की शारीरिक अंतर म्हणजे सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय, नेमकं काय, याच्यात आहे की 2 व्यक्ती जर असतील जवळ तर त्यांच्या 2 व्यक्तीमध्ये कमीत कमी 1 मीटरचं अंतर असावं. आणि हे खूप महत्वाचं आहे की या सोशल डिस्टन्सिंग नाही तर शारीरिक अंतर ठेवण्यामुळे आपल्याला COVID-19 आजार होण्यापासून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकू. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की आपण काय करू नाही तर या आजाराच्या कालामुळे आपण प्लीज लक्ष ठेवा की आपण कधीही मीटिंग नंतर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट जे असतात तेही आपण अवॉइड करायचे आहेत, कारण की त्याच्यात ते COVID-19 दुसरे पेशंट असतील नंतर तिथे जंतू असतील त्याच्यामुळे ते होण्याची शक्यता जास्त असतात. तर आपण घरीच थांबायचं आहे आणि अगदीच बाहेर वाटलं तर गर्दीच्या ठिकाणी कृपया जाऊ नये. मग आपण बघणार आहोत की जे हाय रिस्क आहेत ते कुठले आहेत आणि त्यांना आपण काय करावं. हे हाय रिस्क म्हणजे यांना COVID-19 हा आजार होण्याची शक्यता जास्त असते आणि सिव्हिअर फॉर्म मध्ये असते. हा COVID-19 आजार असा आहे की तो कोणालाही होऊ शकतो, तरी या लोकांमध्ये जास्त होण्याची शक्यता आहे. आणि ही कुठले हाय रिस्क आहेत, तर एक आहे जे वयस्कर लोक असतात जे 50 वर्षाच्या वयगटच्या वर आणि 60 वयाचे वर. दुसरे असतात की ज्यांना दुसरा आजार आहे जसं की कॅन्सर आहे, डायबिटीज आहे, हार्टचा आजार आहे, फुफ्फुसाचा नाहीतर टीबीचा जो आजार आहे, कुठलाही किडनीचा डिसीज आहे, नाहीतर जे खूप सिव्हिअर दुसऱ्या आजारामुळे आधीच आजारी आहेत, या लोकांमध्ये COVID-19 आजार जास्त सिव्हिअर फॉर्म मध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणून यांना आपण घरीच थांबायची आपण त्यांना विनंती करतोय. आणि प्रेग्नंट बायका जे गरोदर आहेत त्यांना पण आपण हाय रिस्क मध्ये आपण पकडतो, कारण की आपल्याला माहित नाही की या आजाराचा गरोदर बाई आणि त्यांच्या बाळांवर काय त्याचा असर होईल. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की कम्युनिटी सर्वेलन्स ज्याला आपण म्हणतो, की ज्या कम्युनिटी आता आपण राहतोय त्यांना आपण कसं या आजारापासून सुरक्षित ठेवू आणि आपली काय भूमिका असणार आहे याच्यात. तर पहिली गोष्ट म्हणजे आहे की आपण हे डेफिनेशन बघणार आहोत की कॉन्टॅक्ट म्हणजे काय आणि सस्पेक्ट म्हणजे काय. तर पहिली महत्वाची गोष्ट आहे म्हणजे सस्पेक्ट. सस्पेक्ट म्हणजे आपण काय, कधी म्हणतो सस्पेक्ट. सस्पेक्ट म्हणजे ज्या व्यक्तीला अक्यूट रेस्पिरेटरी इलनेस असेल, म्हणजे त्याला खोकला असेल, ताप असेल, नाही तर श्वास घ्यायला त्रास होत असेल, अशा व्यक्तीला जर त्याचं ट्रॅव्हल हिस्ट्री असेल, त्यांनी हे सगळे लक्षण व्हायच्या 14 दिवसाआधीपर्यंत कुठलाही प्रवास केला असेल, परदेशात नाहीतर शहरातून गावाकडे आला असेल, अशा लोकांमध्ये हे लक्षण आली तर तो नक्की COVID-19 सस्पेक्ट, म्हणजे कदाचित या व्यक्तीला COVID-19 होण्याची शक्यता असतील, अशा लोकांना आपण सस्पेक्ट म्हणतो. दुसरी कॅटेगरी आहे की ज्याला हे लक्षण आहेत जसे की ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास, आणि त्यांनी दुसऱ्या कुठल्या COVID-19 कन्फर्म झालेल्या केसच्या संपर्कात आलेला असेल, अशाही लोकांना आपण एक सस्पेक्ट COVID-19 मानतो की यांना होण्याची शक्यता असेल. आणि नंतर असे पण काही बघून येतात की ज्यांना खूप सिव्हिअर रेस्पिरेटरीचा प्रॉब्लेम आहे
आणि त्यांना हॉस्पिटलायझेशन आपण करतो आणि त्यांचा नक्की कशामुळे त्यांना हे आजार झालाय तेही आपल्याला काढता येत नाही. अशी लोक कदाचित आपण शंका करू शकतो की यांना कोविड 19 असेल. त्याच्यानंतर असेही काही पेशंट आहेत की जे त्यांना हे लक्षणं आहेत आणि ते प्रवास करून आले आहेत ना तर संपर्कात आले आहेत दुसऱ्या कोविड 19 आणि त्यांची आपण टेस्टिंगला टेस्टिंगसाठी सॅम्पल पाठवला आहे तरी त्यांचा अजून आलेला नाही आहे रिझल्ट. ते जोपर्यंत येत नाही त्यांना आपण सस्पेक्टच मानतो. तर सोपं म्हणजे पाच गोष्टी लक्षात ठेवावे की पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही व्यक्तीला ताप आहे खोकला आहे आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि दुसरं की त्यांनी त्या व्यक्तीनं प्रवास केला असेल कुठेही लक्षणं यायच्या 14 दिवसाआधी कुठल्याही दिवशी तर त्याला आपण सस्पेक्ट मानतो. तिसरी गोष्ट आहे की त्याचा संपर्क आला असेल दुसऱ्या कोविड 19 पेशंटशी त्यालाही आपण पकडतो. आणि असेही काही केसेस बघितले गेले आहेत की त्याला अजिबात लक्षणं नसतात तरी त्याचं दुसऱ्या संपर्कात दुसऱ्या कोविड 19 कन्फर्म केसच्या व्यक्तीबरोबर संपर्कात आलेला असतो आणि त्याला टेस्ट केल्यानंतर टेस्ट करेपर्यंत त्याला आपण सस्पेक्ट म्हणूनही पकडतो. मग नंतरचा खालचा बॉक्स आपण बघू की कॉन्टॅक्ट म्हणजे काय. कॉन्टॅक्ट म्हणजे जे संपर्कात आलेले असतील त्या व्यक्तींना आपण म्हणतो ॲज कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट संपर्क कोविड 19च्या पेशंट ज्यांचा आलेला असेल त्याचा. तर असे तीन टाईपचे पेशंट असतात की डायरेक्ट केअर टू म्हणजे एक पेशंट जो कोविड 19च्या संपर्कात आला आहे डायरेक्टली म्हणजे त्याचा घरातला असेल ना तर हेल्थ केअर वर्कर असेल ना तर कुठलाही व्यक्ती जो कोविड 19च्या संपर्कात येतो त्याला आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणतो. आणि आता हेल्थ केअर वर्करमध्ये जर त्यांनी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घातले नसतील म्हणजे मास्क नसेल ग्लोव्स नसतील आणि डायरेक्टली तो या संपर्कात आला असेल तर आपण याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणतो. आणि दुसरी कॅटेगरी आहे की जे लोक या कोविड 19 कन्फर्म केस झालेल्या पेशंटच्या सोबत राहणारे व्यक्ती असतात नाहीतर शाळेत एकाच शाळेत शिकणारे नाहीतर ऑफिसमध्ये काम करणारे हेही लोक सस्पेक्ट म्हणून डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणून आपण पकडतो. सस्पेक्ट म्हणून नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आणि तिसरी आहे की जे व्यक्तीने या लोकांबरोबर जे कोविड 19 पेशंट आहेत त्यांच्याबरोबर 6 तासाच्या वर प्रवास केला असेल एकाच गाडीत नाहीतर एकदम गर्दीच्या ठिकाणी त्यांनी कंटिन्युअसली 6 तासाच्या वर प्रवास केला असेल तर अशा लोकांना आपण कॉन्टॅक्ट म्हणून कॉन्टॅक्ट ऑफ कोविड 19 म्हणून मानतो. मग याच्यात दोन टाईप असतात एक अधिक धोका म्हणजे हाय रिस्क जास्त असणारे आणि एक लो रिस्क. तर लो रिस्क म्हणजे ज्यांचा एक्सपोजर नाही आहे तर त्याला आपण लो रिस्क म्हणतो नाही तर कमी धोका. आणि अधिक धोका म्हणजे ज्यांचा संपर्क जास्त आलाय कोविड 19 पेशंटशी जसं की आणि यांना आपण अधिक धोका का म्हणतो कारण की त्यांचं डायरेक्टली त्या पेशंटच्या कुठलाही बॉडी फ्लुइड असेल म्हणजे त्याचं रक्त असेल ना तर उलटी असेल थुंकी असेल ना तर लाळ असेल त्याची लघवी असेल त्या कुठल्याही बॉडी त्या कोविड पेशंटच्या बॉडी फ्लुइडमध्ये संपर्कात आल्यानंतर तो हाय रिस्क होतो. दुसरा आहे की जो कोविड 19च्या आजाराच्या पेशंटमुळे त्याचं डायरेक्टली फिजिकल कॉन्टॅक्ट होतं संपर्क होतो त्या व्यक्तीला पण आपण हाय रिस्कमध्ये धरतो. त्याच्यानंतर असे प्रसंग येतात की कधी कधी आपल्या कोविड 19च्या पेशंटच्या अवतीभवती जे लोक असतात ते त्यांचे कोविड 19 पेशंटचे भांडी नाहीतर त्यांचे काही वस्तू नाहीतर कपडे त्यांच्या संपर्कात येतात आणि ते न धुतलेले असतील आणि त्या कपड्यांमुळे पण दुसऱ्या व्यक्तीला ते जंतू जाण्याची शक्यता असतात आणि त्या ज्या पेशंटच्या जे कॉन्टॅक्ट मध्ये येतात ते हे हाय रिस्क म्हणून आपण पकडतो. नंतर जे घरात एकाच घरात राहणारे जे व्यक्ती असतात कोविड 19च्या पेशंटच्या घरात राहणारे तेही आपण हाय रिस्क म्हणून त्यांना आपण धरतो. आणि कोणीही कुठलाही व्यक्ती जो दुसरा कोविड 19च्या संपर्कात आलेला असतो आणि त्यांनी 1 मीटरच्या अंतर राखलेलं नसतं म्हणजे आपण जे आपण बघितलं शारीरिक अंतर 1 मीटर कमीत कमी असावं तेवढं राखलेलं नसेल तर त्याही व्यक्तीला आपण हाय रिस्क म्हणून म्हणतो. आणि शेवटचं आहे की ज्या व्यक्तीने
कोविड 19 पेशंट कन्फर्म केस बरोबर 6 तासाच्या वर प्रवास केला असेल आणि त्या व्यक्तीलाही आपण हाय रिस्क म्हणून पकडतो. आपण बघणार आहोत की हे कम्युनिटी बेस्ड सर्वेलन्स नेमकं काय आहे. कम्युनिटी बेस्ड सर्वेलन्स म्हणजे आपल्याला खूप हे याच्यात लक्ष द्यावं लागणार आणि खूप महत्वाचा भाग आहे की जे कोविड पेशंट असतात कन्फर्म झालेले त्यांच्या ज्या कॉन्टॅक्ट असतात जे संपर्कात आलेले व्यक्ती असतात त्यांना आपण शोधावं लागतं आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांची माहिती गोळा करायला लागते आणि तुमचे जे सुपरवायझर असतील ते तुम्हाला एक सर्वेलन्स फॉर्म देतील आणि त्या फॉर्ममध्ये सगळी महत्वाची सगळी इन्फॉर्मेशन भरायला लागणार आहे तुम्हाला आणि ती फॉलोअप पण करायला लागणार आहे. तर फॉलोअपमध्ये तुम्हाला घरी जायची आवश्यकता कधी कधी लागेल, कधी कधी तुम्हाला फोनही फोन करूनही ती माहिती घेता येईल. आणि या सर्वेलन्समध्ये जे खूप महत्वाचं आहे की तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवावं आणि जायच्या आधी नक्की तुम्ही मास्क घालावे, हात धुवायचे वारंवार, पेशंटच्या कुठल्याही घरी जाऊन आल्यानंतर लगेच हात धुवायचे आणि सॅनिटायझर ठेवा आपल्या जवळ असेल तर आणि आपले स्वतःचं पेन पॅड फोल्डर सगळं घेऊन जायचं. आणि ही महत्वाची सगळी इन्फॉर्मेशन जेव्हा आपण गोळा करतो त्या सर्वेलन्स फॉर्मसाठी त्यावेळेला आपण ही इन्फॉर्मेशन घेताना पेशंटच्या आत घरी जाऊन छोटं घर असेल तर त्या गर्दीत बसण्यापेक्षा पेशंटच्या रिलेटिव्ह ना तर कोणाला कॉन्टॅक्ट असतील त्यांना घराच्या बाहेर बोलून आपण अंगणातही ही इन्फॉर्मेशन घेता येईल आणि सोशल डिस्टन्सिंग कमीत कमी 1 मीटरचं अंतर सगळ्यांशी राखावं हे विसरू नये. त्याच्यानंतर जेव्हा पहिल्यांदा तुम्ही घरी जातात हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही गेल्यानंतर त्या कॉन्टॅक्टच्या घरी तुम्हाला स्वतःची इंट्रोडक्शन द्यायचं आहे की तुम्ही कोण आहात आणि कशासाठी आलात आणि हे आपण महत्वाची इन्फॉर्मेशन का घेतोय. आणि त्यांना हे सगळं समजवल्यानंतर त्यांना हे खूप गरजेचं आहे की हे जे कॉन्टॅक्ट्स आहेत जे संपर्कात आलेले व्यक्ती आहेत त्यांचा आपण कमीत कमी 28 दिवस पर्यंत फॉलोअप करावा लागणार आहे ज्यांचा एक्सपोजर झाल्यापासून म्हणजे जे कोविड 19 केसच्या संपर्कात आल्यानंतर 28 दिवस पर्यंत आपण त्यांचा फॉलोअप करणार आहोत की त्यांना काही लक्षण होत आहेत का आणि त्यांना काही दुसरा त्रास होतोय का आणि याच्यासाठी त्यांना कोविड 19 पासून तेही कसे सावध राहता येईल ते आणि काय त्यांनी करावं काय करू नये तेही इन्फॉर्मेशन आपल्याला द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की जे कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्कात आलेले जे व्यक्ती असतात त्यांना आपण काय सूचना देणार आहे आणि जे सूचना देतो आपण त्यांना वेगळ्या वेगळ्या 2 कॅटेगरी असतात कॉन्टॅक्ट. एक आहेत संपर्कात आलेले लोक ज्यांना लक्षणं नसतात आणि एक असतात ज्याला लक्षणं दिसून येतात. तर ज्याला लक्षणं नाही आहेत त्यांना आपण सांगायचं की तुमचा संपर्क आलाय कोविड 19 पेशंट बरोबर तर तुम्ही कृपया करून घरी 28 दिवस कमीत कमी राहावं आणि स्वतःचं सेल्फ मॉनिटरिंग करायला लागेल. त्यांना सेल्फ मॉनिटरिंग म्हणजे त्यांना बघायला पाहिजे की माझी जी हेल्थ कंडिशन आहे ती आधीपेक्षा काही खराब होतीये का, काही लक्षणं आहेत का, काही त्रास होतोय का, त्याच्यावर स्वतःवर त्यांनी लक्षणं ठेवायला पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त रोज त्यांनी म्हणजे रोज आपले जे फ्रंटलाईन वर्कर आहेत आशा आहे तुम्ही त्यांना जाऊन फोनवर नतर ऍटलीस्ट जमेल तर घरी जाऊन नतर फोनवर ती महत्वाची इन्फॉर्मेशन घ्यावी की ते ठीक आहेत का नाही ठीक आहेत. आणि अशा जे असिम्प्टोमॅटिक लोक आहेत म्हणजे ज्यांना लक्षणं नाही आहेत त्यांनी ही टेस्ट कधी करावी तर त्यांनी टेस्ट कोविड 19ची तपासणी फक्त एकदाच करावी आणि 5व्या दिवशी पासून ते 14 दिवशी जेव्हापासून ते आलेत कॉन्टॅक्ट तेव्हापासूनच करावं हे खूप महत्वाचं आहे. आणि जे ना अजिबात लक्षणं नाही आहेत त्यांनीही घरी मास्क घालावा आणि स्वतःला आयसोलेट सेल्फ आयसोलेट म्हणजे दुसऱ्यांपासून जरा लांब ठेवावं आणि त्यांनीही काही झालं इन्फॉर्मेशन कुठली गरज लागली तर त्यांनी आपल्याला जे फ्रंटलाईन आशा दिदी ANM त्यांनी ते तुम्हाला कधीही फोन करून कळवावे. त्याच्यानंतर आपण एक केस स्टडी बघू
की एक सुनील म्हणून एक वयस्कर एक तरुण माणूस आहे आणि तो मुंबईत नोकरी करत होता आणि तो आता परत गावाला गेलाय आपल्या फॅमिलीसाठी. आणि तिकडे गेल्यानंतर त्याला कळालं की तो कोविड 19 आजारात कन्फर्म केस झालाय, डायग्नोज झालाय. आणि अशा प्रसंगी त्यांनी काय करावं, त्याच्या फॅमिलीने काय करावं आणि तुमचा या भूमिकेत काय रोल असेल, तर याच्याबद्दल तुम्ही विचार करा. आणि पहिली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही त्यांच्या कुटुंबाला काउन्सिल करायला लागणार आणि ऍडवाइस करायला लागणार की ते कसं त्या पेशंट पासून थोडस लांब त्यांनी अंतर ठेवावं. आणि त्यांना ज्या त्या कुटुंबाला जे काय सपोर्ट लागेल, घरात फळ भाज्या नंतर सामान आणायला, त्याला आपण कशी मदत करू त्याचीही काळजी, कारण की त्यांना हे सगळे हाय रिस्क आहेत आणि त्यांना जे कॉन्टॅक्ट जे घरातले सदस्य आहेत त्यांना बाहेर त्यांनीही बाहेर पडू नये घरापासून. आणि याच्यासाठी आपण त्यांना घरपोच सामानाची सोय करावी, पोचवायची. त्याच्यानंतर त्यांना आपण कसं सोशल डिस्टन्सिंग आणि हँड हायजीन, हात सारखं सारखं धुवायची त्यांनी का करावे आणि कसे धुवावे तेही त्यांना सूचना द्यावी. आणि खोकताना रुमालचा उपयोग कसा करावा आणि कपडे सगळे कपडे भांडी सगळे कसे स्वच्छ धुवून धुवावे आणि तेही त्यांना सांगायला पाहिजे. आणि अशा कुटुंबीला बरेचदा बाकी लोकांपासून वेगळं वाटतं, तर या कुटुंबाला आपण वारंवार फोन करून त्यांना सपोर्ट करायला पाहिजे की काही त्यांना अडचण वाटली तर आपण त्यांच्या सेवेसाठी आपण मदत करू, एवढा त्यांना विश्वास यायला पाहिजे. याच्या पुढचा जो भाग आहे ते मॅडम घेणार आहेत, अश्विनी मॅडम. नमस्कार, मी सुरू करते. इथून पुढचं सत्र आपण बघणार आहोत सहयोगी सार्वजनिक आरोग्य सेवा समुदाय आणि कुटुंब. याचा अर्थ काय, तर आपल्या आजूबाजूला जे काही घडत आहे याच्यामध्ये जसा दवाखान्यांचा रोल आहे तसा आपला गाव पातळीवरती एकमेकांना मदत पूर्ण पद्धतीने आपण एक समुदाय म्हणून, कुटुंब म्हणून आणि एक आरोग्य कर्मचारी म्हणून कसं काम करू शकू हे आपण आता समजून घेऊया. पहिलं म्हणजे सहयोगी, म्हणजे मदतीच्या वातावरणाची निर्मिती. दुसरं आपण जो काही शब्द शिकतो आहे होम क्वारंटाईन, होम क्वारंटाईन याच्यामध्ये स्वतः ती जी व्यक्ती ज्याला होम क्वारंटाईन केलं आहे त्या व्यक्तीने आणि त्याच्या कुटुंबातल्या लोकांनी काय करायचं आणि त्याची घरच्या घरी कशी काळजी घ्यायची याच्या संदर्भामध्ये आपण शिकणार आहोत. पुढे जाऊया. एक गाव पातळीवरचे फ्रंटलाईन वर्कर म्हणून तुम्हाला मुख्य काही चार गोष्टी या सगळ्या कार्यक्रमामध्ये करायच्या आहेत. तुम्ही आतापर्यंत बरंच समजून घेतलं की कोविड-19 आजार कसा होतो, कसा पसरतो आणि त्याच्यासाठी काय काय उपाय योजना करायला पाहिजे. गाव पातळीवर तुम्ही जे सर्वे कराल ते कशा पद्धतीने करायला पाहिजे. हे सगळं करताना तुम्हाला सहयोगी म्हणजे काम त्या सगळ्याची मदत करण्यासाठी मदतीचं वातावरण, सहयोगी म्हणजे मदतीचं वातावरण कसं तयार करता येईल ज्याच्यामध्ये तुम्ही जे काही काम करता आहे ते एकटे न करता एकमेकांच्या मदतीने तुम्ही एक चांगलं काम उभं करू शकू हे करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काम करावं लागेल की समाजातील जे काही प्रभावी व्यक्ती आहेत, प्रभावी व्यक्ती म्हणजे कोण, सरपंच आहेत, धार्मिक गुरु आहेत, शिक्षक आहेत, अन्य कोणी असतील, या सगळ्यांची मदत तुम्हाला पहिल्यांदा घ्यावी. तर असे कोण कोण आहेत तुमच्या गावामध्ये त्यांची पहिल्यांदा यादी तयार करा. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, तर तुम्ही जे काही ट्रेनिंग मधून शिकता आहेत, समजून घेत आहेत, या सगळ्याची परिस्थितीची कल्पना तुम्हाला त्यांना द्यावी लागेल. जे काही नियम, आदेश, सूचना निघत आहेत याची माहिती तुम्हाला त्यांना द्यावी लागेल. आणि मग त्याचबरोबर गावामध्ये ज्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांना मुख्य जबाबदारी नेमून द्या की या सगळ्या घटनांमध्ये ते काय काय त्यांची भूमिका घेऊ शकतात. पुढचं आहे की अधिक जोखमीचे गट. आपण ऑलरेडी मॅडम कडून शिकलो की अधिक जोखमीचे गट कोण आहेत. वयोवृद्ध व्यक्ती आहेत ज्यांना मुख्यतः उच्च रक्तदाब, मधुमेह, फुफ्फुस किंवा मूत्रपिंडाचे, फुफ्फुसाचे आजार म्हणजे टीबी, दमा, या सगळ्याला आपण फुफ्फुसाचे आजार म्हणू शकतो. बीपीचे आजार आहे, शुगरचा त्रास आहे, किडनीचा किंवा काही कॅन्सरचे आजारी आहेत. अशा सगळ्यांची प्रतिकार क्षमता खूप कमी असल्यामुळे हे अधिक जोखमीच्या गटांमध्ये येतात. तर तुम्ही जे काही माहिती प्रतिबंधात्मक उपाय शिकलात याची माहिती सगळ्यात पहिल्यांदा यांना आपण द्यायला पाहिजे.
त्याचबरोबर ज्या ठिकाणी पालकांचं विलगीकरण केलंय पण त्यांची लहान मुलं आहेत अशांच्या शिक्षणाची संगोपनाची आणि बाकी त्यांची आबाळ होणार नाही याच्याकडे मदत करण्यासाठी तुम्हाला नियोजन करावं लागेल. त्याचबरोबर तिसरी भूमिका आहे की मदतीसाठी जे काही तुमच्या गावामध्ये उपलब्ध असलेले सामाजिक संघटना आहेत, बचत गट झाले, तरुण मंडळ आहे, VHSMC कमिटीचे तुम्ही स्वतः सदस्य असतात किंवा सचिव असतात, या सगळ्यामध्ये जुळलेल्या अशा व्यक्तींची पहिल्यांदा समन्वय साधा. आणि जेव्हा इमर्जन्सीची वेळ येईल, एखादा रुग्ण आपल्या एरियामध्ये निघाला तर त्याच्या पुढे काय करावं लागेल, किंवा अन्यही इमर्जन्सी ज्या गावामध्ये येऊ शकतात, जसं त्या ज्या विलगीकरण केलं आहे त्या कुटुंबाला अन्न पदार्थ आपण कुठून देऊ, धान्याची सोय कुठून करू, औषधाचा पुरवठ्याचं नियोजन कसं करू, त्यांना जर वैद्यकीय मदत लागली तर कशा पद्धतीने मदत करता येईल याचं नियोजन आतापासून करण्याला सुरुवात करा. ज्या ठिकाणी लहान मुलं आहेत आणि तिथे शक्यता आहे की त्यांना घरी मानसिक आघात किंवा हिंसाचाराची संभावना आहे किंवा होत आहे असं तुम्हाला लक्षात आलं, तर यांना तालुका स्तरावरती चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी आहे, महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत जे काही अधिकारी आहेत यांच्याशी कसा संपर्क साधायचा, त्याची पुढची योजना कशी करायची याचं नियोजन थोडस करून ठेवावं लागेल. चौथी महत्वाची गोष्ट की हे सगळे जे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आहेत तुम्हाला लवकरात लवकर माहिती पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेले, कुटुंबाचे, मित्रपरिवाराचे, त्याचबरोबर मग अन्नधान्य पोहोचवावं लागलं तर औषध, वैद्यकीय मदत, या सगळ्यांचे सगळे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे यादीनिहाय गावामध्ये तयार पाहिजे आणि जिथले तुमचे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंतही तुम्हाला उपलब्ध करून द्यावं लागेल. पुढे जाऊया. एक छोटस उदाहरण आपण बघूया की मदतीचं वातावरण आपल्या गावामध्ये कसं तयार करायचं. बाबूलाल म्हणून एक गावातला व्यक्ती आहे, त्याचं वर्षानुवर्ष त्याचा ट्रॅक्टर तो भाड्याने देत होता. आता त्याला काही दिवसांपूर्वी सर्दी आणि ताप झाला तर त्यामुळे लोकांनी सरळ त्याचं ट्रॅक्टर भाड्याने घेणं थांबवलं. तो समोरून दिसला तर रस्ता बदलायला लागले, अगदी त्याच्या मुलांशीही फोनवरनही बोलणं त्यांनी टाळायला सुरुवात केलं. आता असं जेव्हा तुमच्या निदर्शनात आलं तर यामध्ये काय करावं, तर समाजातले जे काही तुमचे प्रभावी व्यक्ती आहेत, मुख्य व्यक्ती आहेत, प्रतिष्ठित लोक आहेत, यांच्या समोर हा प्रश्न मांडावा लागेल. हे वागणं खरंच योग्य आहे का हे तपासावं लागेल. या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांना कोविड म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत आणि हा त्या संभावित व्यक्तीमध्ये येतो का हे आधी समजून घ्यावं लागेल. जर असं वाटत आहे की याला संपर्काचा इतिहास आहे किंवा संभाव्य लक्षण आहेत तर तुमच्या मेडिकल ऑफिसरना किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुढचं नियोजन करायला लागेल. पण त्याचबरोबर असं नसताना गावातल्या शेतकऱ्यांसोबत बोलून त्यांना समजून सांगावं लागेल की अशा प्रकारे भेदभाव न करता त्याला जे योग्य उपचार आहे ते उपलब्ध करून देणं, ह्याच्यावर तो भेदभाव करणं हा काही याच्यावरचा उपाय नाही. पुढे जाऊया. आपण आता मुख्य समजून घेऊया की जेव्हा आपण सांगतो की घरच्या घरी विलगीकरण करायला सांगितलंय तर त्या विलगीकरण केलेल्या व्यक्तीला तुम्हाला काय काय सूचना मुख्यतः द्यायच्या आहेत. बऱ्याच गोष्टी ऑलरेडी चर्चा झालेली आहे, मी फक्त पुन्हा मुख्य मुद्दे तुमच्या समोर आणते. एक तर त्या संभावित व्यक्तीने घरीच राहिलं पाहिजे. घरीच राहिला तरी त्या घरामध्येही हवेशीर अशा विशिष्ट खोलीमध्ये, जर उपलब्ध असेल तर वेगळ्या खोलीमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे. कुटुंबामध्ये 4-5 जण राहतात तर त्या इतर लोकांपासूनही त्यांनी दूर राहिलं पाहिजे. त्यांची हालचाल ही मर्यादित असली पाहिजे. जर उपलब्ध असेल तर स्वतंत्र स्वच्छतागृहाचा वापर करायला पाहिजे. जेव्हा आपण या व्यक्तीला घरीच थांबा म्हणतो याचा अर्थ असं नाही की बाहेरचे पाहुणे आले तर चालतील. जेवढा आपल्याला संपर्क टाळता येईल तेवढा टाळायचा. त्याच्यामुळे बाहेरून जे कोणाला संसर्ग झाला असेल, तुम्ही व्यक्तीने तुमच्या घरामध्ये कोणी पाहुण्यांना येऊ देऊ नका, निमंत्रण टाळा. तिसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी नाही गेलं पाहिजे. कामावर, शाळेत, बाजारात, चित्रपटगृहात किंवा जिथेही सार्वजनिक वाहन म्हणजे बसेस आहे, रेल्वे आहे, किंवा आपल्याकडे गावागावात असणाऱ्या छोट्या रिक्षा ज्याच्यातही गर्दीने भरून लोक जातात, अशा सगळ्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळायला पाहिजे. त्या व्यक्तीला तुम्हाला अजून एक मुख्य सांगायचं आहे की जर तुम्हाला ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास अशी जर लक्षणं होत असतील किंवा संसर्ग झाल्याची शंका येत असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल की घरात सुद्धा मास्कचा वापर करायला हवा. त्याचबरोबर असं जर लक्षात आलं की आम्हाला ताप येत आहे, खोकला येत आहे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुमच्या नजीकचं जे कोणतं आरोग्य केंद्र आहे, आशा ANM आहे,
त्यांच्याशी संपर्क करायला पाहिजे, त्यांना इन्फॉर्म करायला पाहिजे. या संबंधात जर दवाखान्यातही येत असतील तर तेव्हाही वावरताना प्रत्येक वेळेला चेहऱ्यावरती मास्कचा वापर या व्यक्तीने करायला पाहिजे. पुढे हे झालं त्या व्यक्तीबद्दल. आपण आता पुढे बघूया की त्यातल्या कुटुंबियांना तुम्ही काय सल्ला द्याल, कुटुंबियांना काय माहिती सांगाल. जसं त्या व्यक्तीला बद्दल आपण काळजी घेतल्या सांगितली, तसेच कुटुंबियांनाही काय काय खबरदारी घ्यावी लागेल. मुख्यतः ज्या व्यक्तीला विलगीकरण केलेलं आहे त्याच्या संपर्कात सगळ्यांनी जायची गरज नाही. एका व्यक्तीला जबाबदारी नेमून दिली जाईल की यांनी समजा तो आजारी आहे किंवा अंथरुणाला खिळलेला आहे तर त्याचे जे काही औषधोपचार आहेत ते औषधोपचार व्यवस्थित समजून घ्यायचे आणि त्याच्यानुसार कशी काळजी घ्यायची हे त्या एकाच व्यक्तीने समजून घ्यावं आणि त्याच व्यक्तीने त्या व्यक्तीच्या संपर्कात जावं. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण खूपदा हे सांगतोय की हात धुणे हे खूप आवश्यक आहे. साबण आणि पाण्याने चांगला 40 सेकंद आपण ज्या इन्स्ट्रक्शन दिलेला त्या पद्धतीने चांगला हात धुतला तर जरी तुम्ही इन्फेक्शनच्या संपर्कात आले आणि त्याच्यानंतर तुम्ही हात धुतला तर तुम्ही त्या संपर्काच्या साखळीला तोडायला मदत करतात. जसं हात धुणे आहे तसं जर समजा पाणी उपलब्ध नाहीये, वारंवार तुम्ही संपर्कात येत असाल तर तुम्ही अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझरचाही वापर करू शकता. कोणत्याही हँड सॅनिटायझर वापरता येतं, लक्षात ठेवा की त्याच्यात 60 ते 70% अल्कोहोलचं प्रमाण असणं अत्यावश्यक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, जे जे जागा आहे जिथे सारखा सारखा संपर्क होऊ शकतो, टेबल आहे, दाराच्या मुठी आहेत, स्वच्छतागृहाचे नळ आहेत, शौचालय किंवा मोबाईल आहे, या सगळ्याच्या वस्तू, पलंगाचा टेबल आहे, ह्या सगळ्या गोष्टींना वारंवार स्पर्श होतो. जसं तुम्ही हातांची स्वच्छता ठेवताय त्याचबरोबर या जागाही तुम्हाला निर्जंतुक करणं आवश्यक आहे. तुमच्या गावागावामध्ये ब्लिचिंग पावडर उपलब्ध असते, क्लोरीनचं द्रावण आपल्या घरामध्ये तयार करायला सांगा आणि दिवसातून 4 तासांनी 6 तासांनी ह्या ज्या मुख्य संपर्कात येणाऱ्या जागा आहेत त्यांना या क्लोरीनच्या द्रावणाने पुसून काढलं तरी सुद्धा आपण ही इन्फेक्शनची साखळी तिथे मोडू शकतो. सो जे लोक घरी आहेत त्यांनी या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. याचबरोबर महत्वाची गोष्ट आहे की जे कपडे आणि वापरलेल्या चादरी आहेत याचं काय करायचं. तर मुख्यतः रक्त, शौच किंवा शरीरातले कोणतेही स्त्राव झाले, कोणतेही घाम झाला, वापरलेले कपडे असेल हे सगळे बाजूला करा, ह्यांना स्वच्छ धुणं आवश्यक आहे. मुख्य याच्यामध्ये असं करायचं आहे की जर तुम्ही स्वतः हाताने धुणार असाल तर त्यांना 0.05% क्लोरीनच्या द्रावणामध्ये अंदाजे 30 मिनिट पर्यंत तरी या चादरी तुम्हाला बुडवून ठेवायच्या आहेत. हे बुडवताना स्वतःच्या अंगावर थे मुडून देण्यापेक्षा बादलीमध्ये ते टाकल्यानंतर काठीने ढवळायला वापरा. 30 मिनिटे अंदाजे बुडवल्यानंतर ते आता निर्जंतुक झालेले असतात. निर्जंतुक झाल्यानंतर तुम्ही साध्या गरम पाणी साबणाने किंवा साध्या पाण्याने साबणाने छान स्वच्छ धुवून धुवू शकता. ते धुवून झाल्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये कडक तुम्हाला ते वाळवायचे आहेत. हे वाळवल्यानंतर पुन्हा आता ते वापरण्यासाठी योग्य असतील. म्हणून प्रत्येक वापरलेला कपडा, त्या व्यक्तीचे कपडे, चादरी यांना अशा पद्धतीने निर्जंतुक करूनच वापरायचे. याचबरोबर अजून एक गोष्ट, तुम्ही जे काही डिस्पोजेबल मास्क आहेत, हातमोजे आहेत, ह्या सगळ्या एकदा वापरल्यानंतर दूषित होतात. ह्याच्यामध्ये इन्फेक्शन कीटाणू राहू शकतात. याच्यामुळे याचा एक तर पुनर्वापर करायचा नाहीये डिस्पोजेबल वस्तूंचा. त्यांना असंच इकडे तिकडे कुठेही टाकून नाही द्यायचं आहे. त्याला इतर घरातल्या कचऱ्यात टाकण्यापूर्वी प्रथम तुम्हाला त्याला निर्जंतुक करायला लागेल आणि त्याच्यानंतर घरामध्ये एक वेगळा जाड डबा ठेवा ज्याच्यामध्ये तुम्ही हा कचरा गोळा कराल. त्याच्यानंतर बाहेरच्या कचऱ्यामध्ये टाकण्याआधी त्याला निर्जंतुक करून ठेवा. लक्षात ठेवा की असा संसर्ग झालेली व्यक्ती, हे लहान मूल, वयस्कर व्यक्ती, अंथरुणाला खिळलेली व्यक्ती किंवा चालती फिरती कोणीही असू शकतं. त्याच्यामुळे हे नियम एकदा समजून घेतल्यानंतर तुम्ही आपल्या परिस्थितीमध्ये त्याचा कसा वापर करता येईल यासाठी प्रयत्न करा. पुढे जाऊया. मुख्यतः घरामध्ये विलगीकरण केल्यानंतर कुटुंबियांच्या रक्षणासाठी आपण या गोष्टी समजून घेतोय. एक तर मुख्यतः जेवढा त्यांना दुसऱ्या खोलीत राहता येईल, वेगळं राहता येईल यासाठी प्रयत्न करायचा. जर उपलब्ध असेल तर कुटुंबातील इतर सदस्यांनी स्वतंत्र खोली किंवा स्वच्छतागृह वापरावे. अजून एक म्हणजे त्याच्या ज्या काही वस्तू आहेत, ताट आहेत, कप, जेवणाची भांडी आहे, टॉवेल, चादरी, हे सगळे वेगळे ठेवा, त्याच्यामध्ये शेअर करू नका, त्याच्या वस्तू वेगळ्या ठेवण्यात याव्या. हात स्वच्छ धुणे साबण आणि पाण्याने आपण ऑलरेडी बोललो, किंवा 60 ते 70% अल्कोहोल असलेला हँड सॅनिटायझर वापरू शकता. जो 3 पदरी मास्क आहे
हा डिस्पोजेबल मास्क असेल तर त्याचा पुन्हा वापर तुम्ही नाही करू शकत. 6 ते 8 तास तुम्ही त्याला वापरू शकता, पण वापरल्यानंतर मग त्याला टाकून द्यावं लागेल. मी मगाशीच सांगितलं की हे टाकण्यापूर्वी तुम्ही एक दिवसभरातले एकत्र गोळा करा, त्याच्यानंतर त्याला ब्लीचच्या द्रावणामध्ये भिजवा आणि मग कचऱ्यामध्ये टाका. महत्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांच्या संपर्कामध्ये मास्क हे येऊ देऊ नका, त्यांना त्याच्यासोबत खेळू देऊ नका. त्याच्यामुळे याचा व्यवस्थित वापर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. पुढे जाऊया. मी मगाशीच म्हटलं की आपल्याला आपल्या समाजामध्ये आपल्या गावामध्ये सहयोगी वातावरण म्हणजे मदतीचं वातावरण तयार करायचं आहे. मदतीचं वातावरण म्हणजे काय? मदतीच्या या वातावरणामध्ये मानहानी आणि भेदभाव आपल्या समाजामध्ये होणार नाही. एक लक्षात घ्या, जसा या आजाराची साथ वाढलेली आहे त्याचबरोबर लोकांमध्ये खूप विषमता, भेदभाव हे शब्दांना घाबरून जाऊ नका. खूप मोठ्या प्रमाणात आपण शब्द ऐकतो, मला वाईट टाकलं, मला खराब वागणूक दिली, माझ्या मला निघून जा असं म्हटले, मला खूप तणाव निर्माण झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत. याला मानहानी आणि भेदभाव या शब्दाने आपण आता इथे संबोधूया. पहिले म्हणजे आपण समजून घेऊया की मानहानी आणि भेदभाव म्हणजे आहे काय, ती का होते, ते झाल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, काय परिणाम होतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून, आशा अंगणवाडी सेविका किंवा कार्यकर्ते म्हणून काय करू शकते हे आपण समजून घेऊया. पुढे मुख्यतः मानहानी का होते म्हणजे काय, तर बऱ्याच साथीच्या रोगांमध्ये लोकांमध्ये खूप मानसिक तणाव होतो, काळजी निर्माण होते. एकतर प्रत्येकाला आजारी पडण्याची किंवा मी स्वतः याच्यामध्ये मृत्यू होण्याची भीती असते किंवा माझ्या कुटुंबियांमध्ये मृत्यू होऊ शकतो ही भीती असते. त्याचबरोबर जर मी दवाखान्यामध्ये गेलो तर मला इन्फेक्शन होईल तिथे जाऊन ही भीती असते. ह्या सगळ्या अलगीकरणामुळे मला वेगळं पाडण्यात आलं, मला कामावरून काढून टाकलं तर ह्याची भीती असते. मला वेगळं बोलतील, याने आजार पसरवला म्हणून दूषण देतील, याच्यामुळे लोकांना भीती असते. किंवा मला वेगळं करून ठेवतील ही भीती असते. त्याचबरोबर मी आता एकटा पडलोय तर माझ्या फॅमिलीची काळजी, माझ्या घरच्यांची काळजी कोण घेणार ही भीती असते. दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतंय, एकटं वाटतंय घरामध्ये, निराश वाटतंय, ही सगळी भीती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये असते. म्हणूनच ह्या रोगाचा प्रसार केल्याबद्दल मला कोणी दोष दिला जाईल ह्याच्याबद्दल खूप वेगवेगळ्या कारणामुळे आपल्या समाजात मानहानी साथीच्या रोगांमध्ये होऊ शकते. पुढे ही का होते हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. एकतर साथीच्या आजारांमध्ये होतेच, पण COVID-19 तुम्हाला नावातच लक्षात येईल 2019 साली हा पहिल्यांदा आढळला. याच्यावर अजूनही खूप संशोधन आहे, अजूनही बरीचशी माहिती अपूर्ण पद्धतीने आहे आणि अज्ञात आहे. जी गोष्ट आपल्याला अपुरी माहिती आहे त्याच्याबद्दल अधिक चिंता, अधिक काळजी लोकांमध्ये होते आणि म्हणूनच त्याच्यामध्ये ही भीती, मानहानी होण्याची संभावना जास्त आहे. तिसरा, आजकाल सोशल मीडियामध्ये इतकी चुकीची बातमी, निगेटिव्ह बातम्या, त्याचबरोबर अर्धवट माहिती असलेल्या बातम्या इतक्या पटकन पसरतात. आपण जे शासनातून माहिती, जे अधिकृत स्रोत आहेत तिथून माहिती पोहोचेपर्यंत ही चुकीची बातमी ऑलरेडी सगळ्या ठिकाणी पसरलेली असते. त्याच्यामुळे जसं आपल्याला या आजारासोबत लढायचंय तशाच या चुकीच्या माहिती विरोधात आणि त्याच्यामुळे जी विषमता होत आहे त्याच्या विरोधातही लढायचं आहे. पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला आधी ओळखता आलं पाहिजे की मानहानी कशी ओळखू, माझ्या आजूबाजूला जर असं घडत असेल तर हे मी कसं ओळखता येईल. इथे काही 4 उदाहरणं त्यांनी सांगितलेत. तुम्ही समजा किराणा मालाच्या दुकानात गेले, तिथल्या दुकानाचा मालकाला खोकल्याची उबळ येते, पण आता जर का मी खोकलो तर माझे गिराई निघून जाईल या भीतीने त्याने खोकला दाबून ठेवला आणि त्याचा चेहरा एकदम लाल झालेला आहे. तो आता ह्या सगळ्या मानहानीतून जात आहे की आता जर मी खोकलो तर माझ्या समोरचे लोक निघून जाते. जर त्याला माहिती असते की हा साधारण खोकला आहे, याच्यावर उपचार घेतले तर काही काळ आपण बंद ठेवून पुन्हा कामावर येऊ शकतो, किंवा त्या ह्याच्यामध्ये मास्कचा वापर करणं अत्यावश्यक आहे, तर याला या मानहानीला समोर जावं नाही लागणार. दुसरं उदाहरण सुखरामचं आहे. तो पुण्याला टॅक्सी चालवतो, एकत्र कुटुंबात राहतो. आता त्याला तुमच्या सुपरवायझरने सांगितलं की कदाचित त्याला बाधा होऊ शकते तर तुम्ही त्याला घरी भेटून या आणि त्याला घरी अलगीकरणाच्या सूचना द्या. आता असं सांगितल्यानंतर कुटुंबाने तू घरातून निघून जा असं सरळ त्याला सांगितलेलं आहे. आता यावेळेला जेव्हा त्याला सगळ्यात जास्त घरच्यांचा पाठिंबा पाहिजे त्यावेळेलाच नेमका त्याला घरच्यांनी निघून जायला सांगितलंय. अशा वेळेला तुम्ही जे घरी अलगीकरणाचे नियम पाळूनही त्याची काळजी घेता आली असती, पण कुटुंबांपासूनच तो आता बिचारा दुरावला आहे.
तिसरं उदाहरण ब्युटीचं आहे. ती दिल्लीमध्ये काम करते, आता काही दिवसांपूर्वी घरी आली आणि तिला साधी सर्दी झाली. तिच्या मालकिणीने ती साधी सर्दी बघून तिला सरळ कामावरून काढून टाकलंय. आता लक्षात घ्या की मालकिणीला असलेल्या अपूर्ण माहितीमुळे तिने तिला जर काही प्रवासाचा इतिहास नाही किंवा शक्यता नाही अशा याची, तरी सुद्धा तिला सरळ कामावरून काढून टाकलं आणि तिला मानहानीला सामोरं जावं लागतंय. तसंच उदाहरण सुरैलीचं आहे. ती 11 वर्षाची मुलगी आहे, तिचा लहान 8 वर्षाचा भाऊ आहे. आई बाबांना काही कारणास्तव त्यांना विलगीकरण करण्यात आलेलं आहे. आता ती मुलं आत्याकडे राहते, पण आत्याची त्यांना सांभाळायची बिलकुल तयारी नाही, ती उलट त्यांना बोजा म्हणून समजते. अशा वेळेला त्या मुलांना खूप मोठ्या कठीण प्रसंगातून जावं लागते. अशा वेळेला आपण तालुका स्तरावरून किंवा गावातल्यांच्या मदतीने यांना सांभाळण्याचा, यांच्या काळजी घेण्याचा काही प्रयत्न करू शकतो का हे आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे आपल्या गावातल्या अशा प्रकारची मानहानी आपण ओळखू शकू आणि त्याच्यावर काम करू शकू. याशिवायही तुम्ही तुमच्या गावात अनेक उदाहरणं पाहत असाल की लोकांना तुम्ही आजार पसरवला, तुम्ही तिकडून आले, शहरातून आले, अशा वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत किंवा त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ओळखून त्याच्यावर एकटे नाही तुमच्या गावातल्यांच्या मदतीनेच काय करता येईल हे समजून घ्यायचं. पुढे जाऊया. बरे, आपण असं विचार करू की मानहानी होते, या 4-5 लोकांना त्रास होईल, त्याच्याने काय प्रॉब्लेम होतो, एवढा काय त्याच्याबद्दल चर्चा करायची. तर मुख्य गोष्ट आहे की याच्यामुळे असं होतं की लोक त्यांच्या अडचणी लपवायला लागतात, लपवून ठेवतात. आणि तुम्ही जे काही प्रयत्न करताहेत त्या सगळ्यापासून, आरोग्य सेवापासून, मदतीपासून आणि माहिती पूर्ण सांगण्यापासून ते मागे राहतात, लपवतात आणि पुढे येत नाहीत, लपून ह्या सगळी मदत घेण्यापासून दूर राहतात. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही जे काही प्रयत्न करतायत लोकांमध्ये जागरूकतेचे, घरी विलगीकरणाच्या नियमांचे, जे काही आरोग्यदायक सवयी सांगत आहेत, ह्या सगळ्या टाळण्याकडे त्यांचा कल असतो, टाळण्याकडे, त्याचबरोबर त्याचा विरोध करण्याकडे, है ना. त्याच्यामुळे जितकं हे तुमच्याकडचं वातावरण द्वेषपूर्ण तणावाचं होईल तेवढे तुमचे प्रयत्न असफल होतील. म्हणून ते जर प्रयत्न चांगले करायचे असतील तर गावामधलं वातावरण हे तणावाचं मानहानी विना असलं पाहिजे. पुढे सांगा. याच्यामध्ये मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय करू शकतो, तर मुख्यतः लक्षात घ्या की फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून काही एक नेमक्या गोष्टी आहेत ज्याचं भान तुम्हाला ठेवावं लागेल. एक तर लोकांमध्ये ही जन COVID-19 आजाराबद्दलची जी शास्त्रीय माहिती ती लोकांपर्यंत पोहोचू द्या. लक्षात घ्या की हा साधा संसर्ग असून 80% लोकांना सौम्य लागण होते, त्यांना खूप मोठा आजार नाही होत. 20% लोकांना दवाखान्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपचाराची आवश्यकता असते. तर ही माहिती लोकांना एकदा आधी समजून सांगा. त्याचबरोबर हे लक्षात घ्या की हा कुणालाही होऊ शकतो, कोणताही जात, धर्म, कुठल्या शहरातले, गावातले, असा कोणताही भेदभाव याच्यामध्ये होत नाही. त्याच्यामुळे त्या लोकांसोबत बोला, त्यांच्या काय भावना आहेत ह्या ऐकून घ्या. बरेच लोक घरी अडकून आहेत, घरी थांबलेले आहेत. या लोकांना खूप निराशावादी होतात, एकटेपणा होत आहे. या सगळ्यांना घरातल्या गोष्टींमध्ये तुम्ही कसं मन गुंतवू शकाल, ताणापासून कसं दूर राहाल, घरातली साफसफाई झालं, बागकाम, खेळ, वाचन, ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, पण आज असं घडून येत आहे की नैराश्यामुळे खूप जण आत्महत्यापर्यंत पोहोचत आहे. तर या नैराश्याला तुम्हाला मदत करण्यासाठी त्यांना सांगावं लागेल की तुम्ही स्वतःचं मन कसं गुंतवू शकाल. टीव्हीवर खूप निराशाजनक बातमी येत आहेत, खूप चुकीच्या बातम्या येत आहेत, यापासून त्यांना लांब राहण्यासाठी सूचना द्यावी लागेल. त्याचबरोबर हे सगळं करताना समाजातले जे काही चांगले मोठे व्यक्ती आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही जे शब्द वापरता ते खूप महत्वाचे आहे. आपण कधी कधी नकळत सुद्धा गरोदर मातेलाही पेशंट आहे असं म्हणतो, किंवा बऱ्याचदा आम्ही तिकडे कोरोनावाले जे आले त्यांना बघायला चाललो, ह्या अशा कोरोनाच्या केसेस आहेत, रुग्ण आहेत असे न वापरता तुम्ही संसर्ग झालेला व्यक्ती, प्रवासी व्यक्ती किंवा संभावित व्यक्ती असं म्हटला तर त्या लोकांना याच्याबद्दल ती भीती जी आहे ती कमी करायला मदत होईल. हे लक्षात घ्या की या आजारातून बरेच लोक बरेही झालेले आहेत, बरे होऊन घरी पोहोचलेले आहेत. केरला मधली तर अशी न्यूज आहे की जवळजवळ 80-90 वयाचे दोन पती पत्नी पूर्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. त्याच्यामुळे या ज्या चांगल्या बातम्या आहेत, पॉझिटिव्ह बातम्या आहेत, याही लोकांपर्यंत पोहोचू द्या. तुमच्या गावातली जी तरुण मंडळ, सामुदायिक संघटना आहेत, यांची तुम्ही नक्की मदत घ्या. आणि त्याचबरोबर जे अधिक जोखमीचे गट आहेत त्यांच्यापर्यंत विशेष करून ही माहिती पोहोचू द्या. पुढचं एक छोटस उदाहरण आहे पिपली या गावाचं. नेक्स्ट, या गावामधलं असं उदाहरण आहे की छोटासा केस स्टडी आहे की सुरेश नावाचा एक व्यक्ती आहे,
त्याला घरातच विलगीकरण ठेवलेलं आहे, करण्यात आलेलं आहे. पण त्याच वेळेला त्याच्या पत्नीची डिलिव्हरीची वेळ आली आहे, बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या आहेत. आता त्याला काळजी पडली की मला एकतर घरातलं विलगीकरण सोडून तिच्या सोबत जावं लागेल किंवा मग तिची आबाळ होईल, तो काळजीत पडलाय. यावेळेला त्या गावातल्या आशाने काय केलं, तर गावातलं मदतीचं वातावरण म्हणजे काय, तर तिने आधी त्याला आश्वासन दिलं की तुझ्या पत्नीची पूर्ण काळजी घेतली जाईल, एक तर तिची काळजी करू नको. तिने गावातली जी VHSNC कमिटी आहे, तरुण मंडळ आहे, त्यांच्या मदतीने तिला दवाखान्यात नेण्याची, दवाखान्यामध्ये तिला लोकांचा सपोर्ट मिळण्याची सगळी व्यवस्था केली, त्याच्या जेवणा खाण्याची सोय केली. आणि तसाच जो हा घरी थांबलेला आहे त्याच्या जेवणाची सोय शेजारणीच्या मदतीने केली. आता तो घरी अलगीकरणामध्ये विलगीकरणामध्येही राहू शकत आहे आणि त्याच्या पत्नीचीही काळजी होत आहे. हे एक छोटंसं उदाहरण होतं. असे वेगवेगळे प्रसंग तुमच्या समोर येतील ज्याच्यासाठी तुम्हाला गावाच्या मदतीने पुढाकार घेऊन काम करायचं आहे. इथे माझा विषय संपलेला आहे. मी डॉक्टर निरंजन यांना विनंती करते की पुढचं त्यांनी सुरू करावं. नेक्स्ट नमस्कार. नेक्स्ट जे टॉपिक आहे ते आहे आरोग्य ICDS कर्मचाऱ्यांची. मॅम स्क्रीन शेअर करा प्लीज. डॉक्टर राधा करतायत स्क्रीन शेअर. तुम्ही पण शेअर करू शकता सर. ऐकलं का तुम्ही? बोलून घेतला रे मॅडम. फोन लाग फोन सिग्नल मध्ये लाईन लागत रे सुनील. हॅलो. झाला का समजा? स्क्रीन शेअर करा ना प्लीज.
नेक्स्ट स्लाइड प्लीज. कोणती माहिती द्यावी आणि माहिती कशात द्यावी, तर याच्यामध्ये कुठली माहिती द्यावी म्हणजे आहे हाताची स्वच्छता, स्वच्छंद संस्थेची स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे, घरची शुश्रूषा आणि लक्षणाचं सनियंत्रण. हाताची स्वच्छता, स्वच्छंद संस्थेची स्वच्छता किंवा शारीरिक अंतर कसं राखणे, घरची शुश्रूषा कशी करायची आणि लक्षण आलेले तर त्यांचं नियंत्रण कसं करायचं. नेक्स्ट. माहिती कशी द्यावी, माहिती देताना जेव्हा आशा किंवा अंगणवाडी वर्कर फील्ड वर्कर मध्ये जावा तर नेहमी त्यांनी नम्रपणे पण वागावा. नम्रपणे वागितल्यानंतर सांगितल्यानंतर त्यांनी कुठली माहिती घ्यायची हा फार महत्वपूर्ण आहे. तर माहिती घेताना त्यांनी अचूक माहिती घ्यावी, म्हणजे त्यांचे नाव, त्यांचे जन्मतारीख, प्रवासाचे तपशील, लक्षणं ठेवायची यादी सर्वेलन्स फॉर्मॅटचे नुसार द्यायचे. याचा अर्थ असा आहे की त्यांनी ते जे काय माहिती आहे ते सर्वेलन्स फॉर्मॅटवरच भरायची आहे, कुठल्या पेपरावर किंवा डायरीवर लिहायची नाही, जेणेकरून ते फॉर्मॅटवर आलेल्या सगळी माहिती त्यांनी घ्यावं लागेल. जर त्यांनी फॉर्मॅट वापरला, बाकी सगळे जण म्यूट करा प्लीज, बाकी सगळे जण स्वतःला म्यूट करा प्लीज. त्यानंतर रुग्णांची अचूक माहिती घेतल्यानंतर संभवायचे त्याचे निश्चित संसर्ग आले किंवा त्यांचे असलेल्या भेटेल तेव्हा याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे की कोणालाही भेटताना त्यांनी 1 मीटरच्या अंतरावरच अधिक अंतरावर शारीरिक अंतर ठेवायला पाहिजे. म्हणजे कोणासोबतही ती बोलत असेल तर त्यांची शारीरिक अंतर 1 मीटरपेक्षा पाळायला पाहिजे याची दक्षता त्यांनी घ्यावी. जर जागा उपलब्ध असेल, परिस्थिती अनुकूल असेल तर मोठी जागा बसून कुटुंबाशी त्यांनी बोलला पाहिजे. प्रश्न विचारा अशी अत्यंत सुसंगत उत्तर मिळवावे, म्हणजे अचूक माहिती विचारावी आणि जे अचूक माहिती म्हणजे जे माहिती हवं आहे त्या माहिती स्पष्टपणे आणि ते सगळी माहिती त्यांनी विचारावी हवं. नेक्स्ट स्लाइड. मास्कची हाताळणी सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे. केवळ खाली परिस्थितीमध्ये मास्कचा वापर करा. तुम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला खोकला किंवा ताप येत असाल तरच तुम्ही आरोग्य संस्थेमध्ये गेलात तर मास्क वापरायचं. तुम्हाला व्यक्तीची शुश्रूषा करत असाल तर संपर्कात आल्याच्या व्यक्तीच्या तुम्ही शोध लावत असाल तर तुम्हाला ते मास्क वापरायचं. अशा कंडिशन मध्येच ते मास्क तुम्हाला वापरायचंय. चुळणी न उघडता त्यांचे जमिनीच्या दिशेला ठेवा. नाक तोंड किंवा हनुवटी झालेला अशा रीतीने मास्क घाला. नाकाच्या हाडावर मास्कचे भाग घट्ट बसवावा. दोन्ही मंदा वापरायचे, दोन्ही डोक्यात मागे करून खालचे दोन्ही चेहरा दोन्ही बाजूला फटी राहणार नाही अशी पद्धतीने मास्क घालणार किंवा मास्क हाताळण्याचे ओढू नका किंवा मानेवरून ठेवा. आणि एकदा ते मास्क म्हणजे याचा अर्थ असा आहे की मास्क ज्यावेळी त्यांनी वापरायचं आहे त्यांनी वरची गाठ पहिली बांधावी आणि नंतर खालची गाठ बांधावी. याची दक्षता घ्यावी की मास्क नाकातून तोंडातून आणि हनी ओटी तिन्ही कव्हर झाले पाहिजे. एखादा वापरलेला मास्क 6 ते 8 तासांनी मास्क परत वापरू शकते ती. आणि दुसरा, एकदा वापरलेला मास्क परत नाही वापरायचं. परत एकदा रिपीट करून सांगतो, एकदा वापरलेला मास्क जे आहे ते त्यांनी परत नाही वापरायचं आणि एखादा घातलेला मास्क आहे ते 7 ते 8 तास त्यांनी वापरू शकतात ते घालून. दुसरं, एकदा मास्क काढला की त्यांना ते डस्टबिन मध्ये डिस्पोज करायचं आहे आणि स्वतःचे हात जे आहे ते स्वच्छ साबणपाण्याने किंवा असं अल्कोहोल स्क्रब ज्याच्यामध्ये 70% अल्कोहोल आहे अशा त्यांनी धुवून घ्यायचंय. नेक्स्ट स्लाइड प्लीज. फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांची खबरदारी आणि सुरक्षाची उपाययोजना. समय करताना माहिती देत असताना लोकांपासून 1 मीटरचे अंतर ठेवा. तुमचा चेहरा झाकण्यासाठी 3 पदरीचा मास्क वापरायला हवा. तुमचा चेहरा, डोळे, नाक आणि तोंड स्पर्श करायला टाका. साबण आणि पाण्यात तुमचे हात वारंवार धुवा किंवा ओळखलेले असलेले हाड रब करा. स्पर्श करताना किंवा थेट शारीरिक संपर्कात टाळा. घरी पोहोचल्यावर खाली कृती करा. मास्क काळजीपूर्वक घाला आणि झाकण असलेल्या कचरा डिब्यात टाका. कुठलीही वस्तूला हात न लावता ते साबण पाण्याने तुमचे हात धुवा. पर्स आणि मोबाईल वापर करताना घेऊ. नेक्स्ट स्लाइड. आणि याच्यानंतर काय काय गैरसमज आणि काय काय वस्तुस्थिती आहे. उन्हाळा सुरू होत असेल तर कोरोना व्हायरस नष्ट होईल हा अत्यंत गैरसमज आहे. कोरोना व्हायरस आणि उन्हाळाचा काही संबंध, कुठलाही संबंध आपल्या मध्ये नाहीये. का बरं, अशाही प्रदेशात कोरोना व्हायरस आढळले जिथे खूप तापमान जास्त आहे. मग तापमान जास्त आहे म्हणून हा व्हायरस पसरला हा चुकीचा विचार. गरम पाण्याने आंघोळ केली तर कोरोना व्हायरस मरेल. कोरोना व्हायरस शरीराच्या आतमध्ये असतं आणि शरीराच्या तापमान जे 37 सेंटीग्रेड असतं ते कधीच बदलत नाही. म्हणून तुम्ही कितीही गरम पाण्याने आंघोळ केलं तरी हा कोरोना व्हायरस मरणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायचं आहे.
निमोनियाची लस टोचल्या तर कोरोना व्हायरस पासून रक्षण होईल हाही अत्यंत चुकीचं माहिती आहे. निमोनियाची लस तुम्ही घेतली तर चांगली गोष्ट आहे, पण निमोनियाची लस घेतल्यावर तुम्हाला कोरोना व्हायरसनी होणार हा अत्यंत चुकीचं माहिती आहे. कोरोना व्हायरसनी निमोनिया निमोनिया वॅक्सिननी निमोनिया आजाराला रक्षण मिळते, कोरोना व्हायरसवर नाही. शरीरावर आलेखला किंवा जंतुनाशक फवारणी केलं जंतुनाशक फवारणी केली तर चांगली गोष्ट आहे, परंतु व्हायरस नाक तोंड आणि घशामुळे पसरत, याच्यामुळे फवारणीचे काय पडत नाही. मीठ पाण्याचे सतत स्वच्छ केल्यामुळे संसर्ग होणार नाही हे पण अजून गैरसमज आहे, कारण की अजून याच्यामुळे हे सिद्ध झालेलं नाहीये. नेक्स्ट स्लाइड. नंतरची गैरसमज अशी होती की चिकन किंवा मटन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरस पसरतो, हाही चुकीचा गैरसमज आहे. परंतु चिकन आणि मटन खाल्ल्यावर कोरोना व्हायरस अजिबात पसरत नाही, परंतु जेव्हा आपण चिकन किंवा मटनची वस्तू बनवणार तेव्हा ते व्यवस्थित शिजवलेला असावा याची सल्ला आम्ही देणार आहे. पुढची विधान किंवा गैरसमज असा आहे की कोरोना व्हायरस अंक झाल्यावर ती पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि तिला पुन्हा संसर्ग होऊ शकतो. कोणताही उपचार करताना 70% लोक या आजारापासून पूर्ण बरे होतात, परंतु या विषाणूला उपचारची माहिती अजूनही संशोधन चालू आहे. ठीक आहे. कच्ची लसूण किंवा खाल्ल्यामुळे तुमच्या विषाणूचे रक्षण होतो हा पण चुकीचा माहिती आहे. कच्ची लसूण किंवा तिल खाल्ल्या चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे कोरोनावरती रक्षण तुम्हाला होणार नाही. हा विषाणू शरीराबाहेर पडला की सहज मरतो. हा विषाणू आपल्या अजूनही फारशी माहिती नाहीये, पण तो या संसर्ग आलेला विषाणू आपण याच्या अगोदर आलेले व्हायरस जे आहे सार्स किंवा मर्स त्याच्यामध्ये असे आढळले होते की 8 ते 24 तास ते जिवंत राहतात. डास चावल्यामुळे तुम्हाला COVID-19 होतो हाही अत्यंत चुकीचा माहिती आहे. नेक्स्ट. आता काय काय आपण याचं बघू. वयोमर्यादा धोक्यांचा संसर्ग होऊ टाळू शकतो हा बरोबर आहे. हा बरोबर मॅम, टिक करत जा, हा व्यवस्थित आहे. दुसरं, आशांनी सतत मास्क लावली पाहिजे चुकीचं गोष्ट आहे. कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये लावायला गेला पाहिजे ते मी अगोदर सांगितलं तुम्हाला. शरीरामध्ये ओळखले किंवा जंतुनाशक फवारणी केल्यावर COVID-19 संसर्ग होणार नाही हाही याच्यावरही डिस्कशन झालंय, चुकीचं माहिती आहे. जेव्हा तुम्ही घरोघरी जाऊन चौकशी करत असाल तर तेव्हा तुमचे भेटीत स्पष्ट करा. बरोबर आहे, तुम्ही भट्टी स्पष्ट करू. जर एखादी व्यक्ती सार्वजनिक खोकत असाल तर तिने अंगावर ओरडा किंवा त्याला दूर जाण्यास सांगा हा चुकीचं आहे, पण त्यांना खोकल्यावरती हात किंवा रुमाल ठांगायला सांगायचं. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीला अधिक धोका असलेला जातात. बरोबर माहिती आहे. कोणताही सॅनिटायझर वापरता स्वच्छ नाही चालणार. कोणताही सॅनिटायझर न वापरता असं सॅनिटायझर वापरा ज्याच्यामध्ये अल्कोहोलचे परसेंटेज 70% जास्त असेल. जेव्हा तुम्ही मास्क लावाल तर तेव्हा मास्कची पुढची बाजूला स्पर्श करू नका आणि मास्क हाताळताना नेहमी मागे बाजूनी दारी उपसोडा. बरोबर आहे. तुमचा चेहरा नाक आणि तोंड अशी डोक्यात स्पर्श करू नका हाही गोष्ट बरोबर आहे. नेक्स्ट. COVID-19 पासून रक्षण घेण्यासाठी गरम पाणी घ्या. नेक्स्ट. कपडे 0.1% हायपोक्लोराईड सोल्युशन द्रवात धुवा. बरोबर आहे. विषाणूच्या समजण धोत असताना मिठा पाण्याचं द्रव वापरा. बरोबर आहे. चुकीचं माहिती आहे. लक्षण किंवा लसूण खाल्ल्यामुळे तुम्हाला कोविड संसर्ग हा चुकीचा माहिती आहे. हा अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे. खूप ताप आणि श्वसनश्वास करताना त्रास होत असेल तर तत्काळ रुग्णालयात दाखल द्या. पुन्हा एकदा वाचतो. खूप तुम्हाला ताप असेल किंवा श्वसन संस्थाला त्रास होत असेल तर तत्काळ तुम्हाला तुमच्या आरोग्य केंद्राशी भेटी दिली पाहिजे किंवा त्या रुग्णाला भेटलं सांगितलं पाहिजे. खोकताना किंवा शिंकताना व्यक्तीपासून 3 मीटर चुकीचं आहे. 1 मीटरचे अंतरावर पाळणं गरजेचं आहे. उघड्यावर थुंकू नका हा बरोबर आहे. कधी पण उघड्यावर थुंकलं नाही पाहिजे. नेक्स्ट. शहरी भागातील माणसे जशी विषयपूरता कशी करावी. मदत करायला प्रयोग योग्य सवयानी मानहानी आणि भेदभाव. नेक्स्ट. समुदाय व्यक्तीला खाली मदत करण्या पाहिजे किंवा विनंती. स्थानिक नगरपालिकांच्या समुदाय स्थापना केलेली मदत लक्षात हाणभार लावणे. लोकांना मास्क वाटण्यासाठी मदत करणे. ज्यांना जास्त आवश्यक आहे अशा व्यक्तीला मास्क मिळत असल्याचे सुनिश्चित करा. मास्कचे वाटप करत असताना त्याचे योग्य हाताळणे माहिती देणे. समुदायातील प्रतिनिधी किंवा लोक स्वच्छतेचे पालन करत असल्याने सुनिश्चित करणे किंवा त्यांना महानगरपालिकेने नियमित निर्जंतुकीकरण मोहीम केल्या पाहिजे. स्थानिय राजकीय नेते आणि धार्मिक प्रमुखांनुसार संमेलन करून घेऊन माहिती देणे. काचेचे गाड्या किंवा दुधाचे पाठपुरावा करणे गाड्या यासारखं नेहमी आवश्यक असताना वापर करून माहिती देणं.
ब्लीच सोडियम हायपरक्लोराइड द्रवणे मुफत वितरण किंवा सामुद्याचे दंशनाशक वापर करण्याचे नियोजन करणे. नेक्स्ट, सामुदायाचे अधीन जोखीम असलेला गट किंवा अधिक संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षित राखण्यासाठी बालकग्रहांना मिड डे मीलची, हा इथे त्यांनी समुदायामध्ये गेले पाहिजे आणि त्यांनी बघितलं पाहिजे की समुदाय म्हणजे जे प्रभावी व्यक्ती आहे त्याचे त्यांचे त्यांना हा गोष्टी समजून सांगायला पाहिजे आणि त्यांनाही त्यांचे प्रसार करायला सांगायचं आहे. दुसऱ्या लॉकडाऊन करत असताना नियमाची पालन करावे याची पूर्ण दक्षता त्यांनी घ्यायची आहे. तिसरी नंतरची गोष्ट असं आहे की योग्य सामुदायिक इमारती निवडून त्यांना वापरानंतर वर्गीकरण सुविधामध्ये करा. याचा अर्थ काय आहे, अशा किंवा अंगणवाडी वगैरे अशा इमारती शोधून ठेवायचं आहे जे त्यांनी वर्गीकरण कक्षामध्ये रूपांतर करण्यात येऊ शकतात. म्हणजे असे सामुदायिक इमारती तिथे आता कोण राहत नाही पण तिथे पाणी पुरवठाची सुविधा आहे आणि लोक राहू शकतात स्वच्छपणे केल्यानंतर, अशी इमारती त्यांनी शोधून ठेवायचे जेणेकरून ते काळांतर आणणे जर लागलं तर वर्गीकरण कक्ष किंवा आयसोलेशन कक्षामध्ये रूपांतरित करणं येऊ शकतं. नेक्स्ट, त्याच्यानंतर रोजगारी करणे किंवा असंघटित क्षेत्रातील कामगार त्याचे पोट पाण्यासाठी निर्बंध घातले तर कामावर जाणारे व परिणाम त्यांची सुरक्षा धोक्यात येणार लक्षात ठेवा. साबण किंवा पाण्यात म्हणजे मंजूर घरकाम करणाऱ्या नोकरवर झोपडपट्टीत राहणाऱ्या स्थलांकित किंवा रोजगार काम करण्याच्या व्यक्तीपासून पोस्टांना त्यांनी खाली गोष्टीच्या पालन करायचे आहे. ते थेट वासन धुणे विशेषतः बाहेरून आल्यावर, जेणेकरून शौचालयाची आल्यावर बाहेरून आल्यावर कपडे बदलणे, जेव्हा ते बाहेरून येणार त्यांनी तेव्हा कपडे बदलायचे, शक्य असल्यास साबण लावणे आंघोळ करायचे आणि डोळे नाक व तोंडाला स्पर्श करायचं टाळायचंय. उघड्यावर थुंकू असं नाही करायचंय. इतर लोकांपासून 1 मीटरचे अंतर ठेवायचे. जर त्यांना ताप सर्दी किंवा श्वसन त्रास होत असतील तर त्यांना सार्वजनिक मदत किंवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधायचे. नेक्स्ट लाईन, राहिवाशी कल्याण संघटना म्हणजे काय, अनेक गृहनिर्माण सोसायटी गडोगडांना किंवा इतर लोकांसाठी प्रवेश करणं मनाई केले, यामुळे लोक आपल्याला घरातून बाहेर पडणार नाहीत. जरी खरे असेल तर अशा प्रकारे अंतर राखण्यामुळे अपमानास्पद वागणूक दिलेली जी भावना निर्माण होते या गोष्टी नाही करायचं आहे, त्यांच्यामुळे आपल्याला रोग होतील. तर लोकांना असं बोले की यांच्यामुळे रोग होतील, त्यांच्यामुळे हा आजार पसरते, हा आजार लोक आलेला आहे कोरोना वाले असं बोलायची गोष्टी टाळायची आहे किंवा जनजागृतीकरणासाठी प्रसार बंधन चित्रपटांची वापर करा. नेक्स्ट नेक्स्ट लाईड, आता गोष्ट संपलेला आहे. तुमचे डाऊट असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारा. ज्यांना डाऊट आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहा, प्लीज तुमचे डाऊट चॅट बॉक्स मध्ये लिहा. तुमचे जे डाऊट्स आहे ते चॅट बॉक्स मध्ये लिहा. डाउट असतील तर चॅट बॉक्स मध्ये विचारा. इथे एक प्रश्न विचारले की कुठे न जाता खोकला येत असेल तरी ती काय धोक्याचे लक्षण आहे का. नुसतं खोकला हा धोक्याचे लक्षण नाहीये, खोकला बरोबर ताप आहे आणि
कफ येत असेल तर ते लक्षण आहे, आणि कुठल्या लोकांची त्यांनी संपर्कात असेल तर त्या लक्षणामुळे त्यांनी घाबरायची गरज आहे. कुठली माहिती? नेक्स्ट प्रश्न. गरम पाण्याची गुळण्या करायचं आहे का? गुळण्या केल्याने चांगली गोष्ट आहे, पण याच्याने कोरोना बरं होते याचा काय अजून सिद्ध झालेली नाहीये. तोटा तर काय होणार नाही. नेक्स्ट. अजून नेक्स्ट. 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 अजून काय डाऊट असतील चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा प्लीज. खूप जणांनी प्रश्न विचारलेत की फक्त त्यांना खोकला असेल आणि तर ते कोविड 19 चे लक्षण आहेत का? तर हे प्लीज सगळ्यांनी लक्षात ठेवा की नुसतं खोकला असणं म्हणजे कोविडचा आजार आपल्याला होईल असं काही नाही आहे. त्याचा आपण बघितलं की कोविड 19 मध्ये पहिली तर खोकला असतो, त्याच्यात ताप असतो, नंतर श्वास घ्यायला त्रास होत असतो, याच्या व्यतिरिक्त पेशंटचा कॉन्टॅक्ट असतो म्हणजे दुसऱ्या कोविड पेशंटच्या संपर्कात आलेला असतो व्यक्ती, नंतर त्यांनी प्रवास केलेला असतो. या दोन गोष्टीमुळे आपण त्याला म्हणजे काय म्हणा सस्पेक्ट धरतो की हा कोविड पेशंट असायची शक्यता असते. नुसतं खोकला येणे आणि जर त्याचं कॉन्टॅक्ट नसेल आणि त्यांनी प्रवास केला नसेल तर याची शक्यता खूपच काहीच नसते कोविडची. विटॅमिन सी घेऊन विटॅमिन सी ना प्रतिकारक शक्ती वाढते, तरी याचा असा अर्थ नाहीये की त्याला अजिबातच होणार नाहीये. आपण कोविड होऊ नये म्हणून आपण बघितलंय की वारंवार हात धुवायचे स्वच्छ साबणानी कमीत कमी 40 सेकंद, त्याच्यानंतर आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणजे शारीरिक अंतर ठेवायचं
मीटर दुसऱ्या व्यक्ती बरोबर, आणि तिसरी आहे की आपण नेहमी शिंकताना खोकताना काहीतरी रुमाल आपल्या समोर ठेवावा आणि खोकल्यानंतर लगेच हात धुवावे, यांनी आपल्याला कोविड होण्याची शक्यता कमी होतात आणि टाळू शकतो आपण. बाकी सगळं जे आहे ते आपली प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असतं, म्हणून याचा अर्थ नाही की व्हिटॅमिन सी घेतलं तर आपल्याला होणार नाही. अजून काय प्रश्न आता? आवाज येतो? एकच प्रश्नाचं उत्तर देते. काही ठिकाणी त्यांनी म्हटलंय की खोकळणारे किंवा सर्दी असलेले लोक तपासणीसाठी जायला तयार होत नाहीत, तर आजूबाजूचे लोक खूप त्याच्याबद्दल तक्रार करतात. तर मुख्यतः लक्षात घ्या, जसं मॅडमनी सगळ्यात सुरुवातीला सांगितलं की संभावित व्यक्ती कोणाला म्हणायचं किंवा केस कोणाला म्हणायचं, तर तसं जर त्या व्यक्तीच्या बाबतीत नसेल तर तुम्हाला त्याला घरच्या घरी जो साधारण उपचार आहे सर्दी खोकल्यासाठी तो देता येईल. 3-4 दिवसात जर त्यांना बरं नाही वाटलं तर त्यांना तपासणी करून घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आजूबाजूच्या लोकांनाही समजून सांगायला लागेल, कारण कदाचित सर्दी खोकला कमी व्हायला 4-5 दिवस वेळही लागू शकतो. तर त्यांना तपासणी करण्यासाठी तुम्ही त्यांनाही त्या व्यक्तीलाही समजून सांगू शकता की तुम्हाला येणारा खोकला हा साधारणही असू शकतो, फक्त त्याला उपचाराची आवश्यकता असल्यामुळे तुम्ही एकदा तपासणी करून घ्या. मगाशी आपण जे बोललो की जे भीतीचं वातावरण आहे त्यामुळे जायलाही लोक तयार होत नाही किंवा आजूबाजूचे लोक घाबरतात, तर आपण सुरुवातीला जे संभावित व्यक्ती आणि ज्या व्याख्या समजून घेतल्या त्या हे प्रशिक्षण झाल्यानंतर पुन्हा एकदा समजून घ्या, ज्याचा तुम्हाला उपयोग होईल पुढच्यासाठी. आणि अजून एक दोन गोष्टी विचारल्या की काही साध्या आरोग्यदायी सवयी आहेत, गरम पाणी पिणे, चहा पिणे वगैरे असे प्रश्न आहेत. तर आपलं नेहमीचं आरोग्य नियमित करण्यासाठी आपण जे साधे सल्ले देतो किंवा घरगुती उपाय करतो त्याला काहीच हरकत नाही, फक्त लक्षात घ्या की ते कोरोना विरुद्ध वाचवू शकतील ह्याच्या खोट्या सुरक्षिततेच्या म्हणजे याच्यात राहू नये की हे केलं तर आम्हाला होणारच नाही, है ना. तर आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला समजतात किंवा आजपर्यंत मध्ये वाळवायचं, तशा पद्धतीने जे गावातले लोक आहेत ज्यांना वापरायची इच्छा ते तशा पद्धतीने वापरू शकतात. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आपण म्हणतो की ट्रिपल लेअर मास्कचाच वापर त्यांनी करावा मुख्यतः, पण जर कापडी मास्क वापरला तर डॉक्टर राधा एक प्रश्न आहे, पाण्यात विषाणू निष्क्रिय होतो का, तुम्ही उत्तर देता? मुख्यतः सगळ्यांनी लक्षात घ्या की पाण्या तुम्ही जे काही आहे हे सरफेस वरती जे आपण शिंकताना खोकताना जे थेंब बुडतात त्याच्यामध्ये तो वेगवेगळ्या ठिकाणी काही काळपर्यंत जिवंत राहू शकतो. जसं स्टीलचा सरफेस आहे, प्लास्टिक, तर या सरफेसेस वरती राहतो
पाण्यामध्ये किंवा बाकी जमिनीमध्ये असा तो जिवंत राहू शकत नाही. ज्या व्यक्तीला आजार झालेला आहे त्याच्या शरीरामध्ये आणि त्याच्या शरीरातले जे काही स्त्राव आहेत त्याच्यामध्ये तो जिवंत त्याच्यामध्ये तो उपस्थित असतो आणि त्याच्या मार्गाने तो पसरू शकतो. आपल्या शरीरामध्ये तो नाका आणि तोंडावाटे जेव्हा आपण श्वसन संस्थे त्याच मार्गाने प्रवेश करू शकेल, त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. जसं मॅडमनी सांगितलं की दूषित हात किंवा दूषित वस्तू आपल्या चेहऱ्याला नाकाला लागले नाही पाहिजे याच्यासाठी आपण ही सगळी काळजी घेत आहोत. ठीक आहे. सॅनिटायझर म्हणून स्पिरिट वापरता येईल का विचारलेलं आहे. स्पिरिट मधलं अल्कोहोलचं प्रमाण तुम्हाला बघावं लागेल आणि काही ठिकाणी त्याचं इथाईल अल्कोहोल असते त्याच्यामध्ये स्पिरिटमध्ये, तर त्याच्या प्रमाणानुसार सॅनिटायझर बनवणं शक्य असते. पण यामध्ये मुख्यतः आहे की त्याच्या ज्या गाईडलाईन आहे त्यानुसार ते बनवलं गेलं पाहिजे. स्पिरिटचा वापर तुम्ही तुमचे जे इक्विपमेंट आहेत जे काही समजा जर त्या ठिकाणी गेल्यानंतर तापमापक आहे किंवा काही छोट्या वस्तू वापरल्या त्या स्वच्छ करण्यासाठी करू शकता. आणि नुसतं दम येणं काही लक्षणं नाहीयेत COVID-19 ची, तर त्याचा कॉन्टॅक्ट संपर्क आलाय का दुसऱ्या पेशंटशी तेही खूप महत्वाचं आहे. आणि त्या व्यक्तीनं कुठे प्रवास केलाय का, प्रवासाची हिस्ट्री असेल आणि तर त्याला दम लागत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर त्याला आपण विचार करू शकतो की त्याला COVID-19 चा आजार होण्याची शक्यता आहे. नुसतं दम लागण्यानंतर नुसतं खोकला येणे याचा अर्थ हे नाही की त्याला कोविड असायची शक्यता आहे. कोविड वायटीस ची लक्षणे किती दिवसात जाणवतात हा प्रश्न आहे. 2 ते 14 दिवसापर्यंत हा लक्षण तुम्हाला दिसून येतात. पुढची काही प्रश्न असतील. एक प्रश्न आहे, कुपोषित मुलांची काळजी कशी घ्यायची. लक्षात घ्या की तेही अधिक जोखमीच्या याच्यामध्येच येतात. त्यांना कुपोषणासंदर्भात तुम्ही इतर वेळेला जे उपचार किंवा ज्या पद्धतीने काळजी घेत होता ती तुम्हाला त्या मुलांसाठी तर कंटिन्यू करावी लागेल. कारण असं नको व्हायला की जसं कोविड आला तसे आपले जुने आजार काही पळून नाही गेले, ते तिथेच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी जी जी काळजी घ्यायचं, जे उपचार करायचं किंवा जी माहिती सांगायचा ती तुम्हाला तशाच पद्धतीने कंटिन्यू करायला लागेल. दुसरं आहे की ही अधिक जोखमीची मुलं असल्यामुळे त्यांनी मुख्यतः घरी राहणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे आणि आपण जे काही नियम समजून घेतले त्याचं पालन करायला लागेल आणि यामध्ये त्यांचं अजून नुकसान होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. मी डॉक्टर राधा तरळकर मॅडमचं आभार व्यक्त करतो आणि अश्विनी मॅडमचे पण आभार व्यक्त करून हा VC संपलेला असतं. प्लीज विनंती करतो, प्लीज तुम्ही सगळे एक्झिट व्हा.